पावसाचं पाणी आणि वादळी वाऱ्याने शहरातील मौलाली चौकातील घरांचं नुकसान झालंय। सोलापूर शहर परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचं जोरदार आगमन झालं। रात्री उशिरापर्यंत वरुण राजाने दमदार हजेरी लावल्याने शहर परिसरात सोहीकडे पाणीच पसरलं। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने हजार रुपयांचं नुकसान झाल्याची चर्चा आहे। मौलाली चौकातील भारत हाउसिंग सोसायटीतील विष्णू गायधनकर यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले आणि घरात सगळीकडे पाणीच पाणी पसरलं। या पाण्यामुळे महागड्या इलेक्ट्रिक वस्तूंचं नुकसान झालं असून दुष्काळात 13वा महिना याप्रमाणे कोरोना महामारीत हे कुटुंब रस्त्यावर आलंय अशा पद्धतीची स्थिती झाली आहे। दरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त विष्णू गायधनकर यांनी केली आहे। भारत हाउसिंग सोसायटी इथं काल वादळ पाऊस आल्यामुळे सगळं घराचे पत्रे उडून गेलेत आणि सगळं खराब झालं। घरामध्ये पाणी आलं आहे, कूलर फ्रीज आणि कपाट सगळं गादी वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे आणि महानगरपालिकेला एकच विनंती आहे की आम्हाला सगळं नुकसान भरून मिळावं हीच विनंती।